मजे मी कई दिवसपूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स मुंबई में घी होती संगित होता कि बाबा ओला दुष्का जाहिर करा कारण बरेचे लोकप्रतिनिधि वेगवेगे भागले मुंबई में ज्यास भेटले इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये देखील प्रिंट मीडिया मध्ये देखील माहिती ज्यावेळेस पाहायला मिळाली त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालेलं आहे। पहिले जी काही पेरणी केलेली होती ती वाया गेली, दुबार पेरणीचं संकट आहे। शिवाय बऱ्याचशा ठिकाणी रोपं देखील लावलेली होती ती सडून गेली आणि त्याच्यामुळे नवीन रोपा शेतकऱ्यांना मिळण्याची गरज आहे। आणि खूप ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या शेतामध्ये पाणी साठल्यामुळे एवढं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतीचे बांध तुटलेले आहेत, फुटलेले आहेत, वेगवेगळ्या भागातले रस्त्याची दुर्दशा झालेली आहे, ब्रिजेस त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत। अशी सगळी परिस्थिती असताना जरूर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन गेले, परंतु त्यावेळेस त्यांना गडचिरोलीचा जो दुर्गम भाग आहे आतला भाग आहे तिथं जाताही आलं नाही कारण पाणी जास्त होतं आणि गाड्या तिथं जाऊ पण शकत नव्हत्या। आणि जी अपेक्षा होती की ज्या पद्धतीनं त्यांना मदत मिळायला पाहिजे होती कारण SDRF त्याच्या मार्फत केंद्र सरकार मदत करत असतं, आम्ही ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवत होतो त्यावेळेस अशा प्रकारची नैसर्गिक संकटं चक्रीवादळाची किंवा अतिवृष्टीची आली तर आम्ही SDRFचे नॉर्म बाजूला ठेवून त्याच्यामध्ये अडीचपट तिप्पट वाढ करून लोक शेतकऱ्यांना मदत करायचो। ह्यावेळेस एक गोष्ट पाहायला मिळाली की अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या देखील चित्र विशेषतः मराठवाडा विदर्भामध्ये पाहायला मिळते आणि हे अतिशय दुर्दैवी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून गोष्ट घडलेली आहे। शेतकरी बळीराजा हा लाखांचा पोशिंदा आहे आणि असाच पोशिंदा आज अडचणीतमध्ये असताना एकतर मंत्रिमंडळ वाढ होत नाही आहे, काही विचारलं तर ते सांगतात आम्ही दोघं करतोय ना। वास्तविक एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार दोघांनी चालवणं अशक्य गोष्ट आहे कारण प्रत्येक फाईल ही मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडे जात असते। आम्ही देखील प्रशासनामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सगळ्याच फाईल फक्त ह्या दोघांच्याकडेच जर जायचं म्हटलं तर दिवसभर सह्या करायचं म्हटलं तरी ते शक्य नाही, मग फाईल मोठ्या प्रमाणावर थांबून राहतात आणि त्याच्यातून जो कारभार राज्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे त्यांचे प्रश्न सुटायला पाहिजेत ते प्रश्न सुटताना त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही। आता त्यांना एवढं मोठं बहुमत मिळालेलं आहे हे त्यांनी सभागृहात दाखवलं आहे तर मग मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाही? आज कुठंही काही घडलं तर हे दोघांना जावं लागतं, त्याच्याऐवजी बाकीचे सहकारी बरोबर घेतले तर आपले 36 जिल्हे 36 जिल्ह्यामध्ये 36 लोकांना पालकमंत्री म्हणून पाठवता येतं, त्यांच्याकडनं आढावा घेता येतो, ते तिथं जाऊन जे काही तातडीनं निर्णय घ्यायचे असतात जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख आणि तिथले त्या भागातले खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि ग्राम जे सामाजिक कार्यकर्ते अशा पद्धतीनं गोष्टी घडत नाहीत हे खरं तर दुर्दैव आहे। आज पण मी काही प्रश्नांच्या करता मुख्यमंत्री महोदयांना भेटलो इथं नागपूरला यायच्या आधी, त्यावेळेस मी त्यांना विनंती केली की मुख्यमंत्री महोदय काय कारण आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आहे? ते म्हणले नाही आता आम्ही करणार आहोत, करणार आहे म्हणतात परंतु होत नाही हे मात्र उभा महाराष्ट्र बघतो आहे आणि त्याच्या पाठीमागचं कारण मग त्यांना दिल्लीतनं परवानगी मिळत नाही का आणखीन काही त्यांच्या वेगळ्या समस्या आहेत ते समजायला त्या ठिकाणी मार्ग नाही। शिवाय पावसाळी अधिवेशन जुलै महिन्याच्या 15 तारखेला
18 तारखेला म्हणजे किंवा तिसऱ्या आठवड्यात जुलै महिन्याच्या असं होतं ते पण अधिवेशन बोलवलं जात नाही। मी ती पण मागणी केली की तुम्ही अधिवेशन बोलवा, अधिवेशनामध्ये आम्हाला ज्या काही अडीअडचणी आहेत ते विधिमंडळात सांगता येतील आणि वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून तेव्हा आम्ही लॉन्चमध्ये बसलो होतो त्याच्यावेळेस तिथं पण आमच्या लक्षात आलं की हे अशा प्रकारचं चित्र आहे। आता उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग मी बाबा अत्राम आम्ही बहुतेक सलील भायाबरोबरील असे आम्ही काही जणं गडचिरोलीला चाललो आहे सकाळी लवकर आणि मग नंतर गडचिरोलीला अर्धा दिवस देऊन चंद्रपूरला येणार आहे आणि रात्री उशिरा पुन्हा नागपूरला परत येणार आहे। त्याच्यानंतर मग वर्धा यवतमाळच्या काही तालुके आणि ते घेऊन मग मी नांदेड बीड आणि हिंगोली करून औरंगाबादला जाणार आहे। 4 दिवसाचा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार अशा पद्धतीचा दौरा करायचं मी ठरवलेलं आहे। माझ्याबरोबर दिलीप वळसे पाटील पण येणार होते पण लास्ट क्षणाला काही त्यांच्या अडचणांनी त्यांनी रद्द केलं। नांदेडपासून मात्र धनंजय मुंडे माझ्याबरोबर आहेत अशा पद्धती आणि त्या त्या भागातले माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अध्यक्ष इतर सहकारी शेवटी त्याच्यातून आम्हाला काय नक्की वस्तुस्थिती फील्डवर आहे म्हणजे इतरांचं ऐकणं तेही महत्त्वाचंच असतं परंतु प्रत्यक्ष जाऊन बांधावर जाऊन त्या शेतकऱ्याशी बोलून काय अडचण आहे ते समजून घेतली तर ते मुद्दे अधिक अधिकारवाणीनं सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या वतीनं मांडता येतील। शिवाय प्रशासनातले जे अधिकारी असतात त्यांनाही काही गोष्टी विचारून किंवा काय तुम्हाला अडचण आहे हे पण लक्षामध्ये घेतलं तर त्याही पद्धतीनं तेही मुद्दे मांडायला सोपं जातं त्याकरता हा मी दौरा आखलेला। काय वाटतं तुम्हाला मंत्रिमंडळ विस्तार काय होत नाही, मुख्यमंत्री वारंवार दिल्ली वाऱ्या करतात, कुठेतरी भाजप आणि शिंदे माझे एकमत होत नाही? माझ्याला आज पण ऐकू बातमी मंत्रालयामध्ये होती की आज कदाचित मुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची शक्यता आहे कदाचित, पण शेवटी दिल्लीला गेल्यानंतर दिल्लीमध्ये ज्या मान्यवरांना भेटायचं असतं त्यांनाही तिथं वेळ पाहिजे कारण त्यांच्याही संपूर्ण देशाचा कारभार त्या लोकांना बघायचा असतो। हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो त्याबद्दल आम्ही लोकांनी टीकाटिप्पणी करायचं कारण नाही, पण याबद्दलचा तातडीनं निर्णय आता जवळपास महिना होईल या दोघांनी शपथ घेतल्यानंतर असं वाटलं होतं की जी मॅटर कोर्टामध्ये होती त्याबद्दल काही निर्णय झाल्यानंतर विस्तारवाढ होईल, परंतु कुणालाही खात्री देता येत नाही। काही शिंदे गटाच्या आमदारांना विचारलं तरी तेही सगळेजणं लक्ष ठेवून आहोत की कधी विस्तार होणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचे पण आमदार विस्तार कधी होणार आहे या विवंचनेमध्ये आहे कुणी काही म्हटलं तरी ते प्रेसला मीडियाला सांगतात की आमचं असं आहे तसं आहे आणि होतं आहे काय राज्याच्या समोरचे महत्त्वाचे प्रश्न हे सोडवण्याच्या ऐवजी जर उद्याच्याला उद्धव ठाकरे साहेबांनी मुलाखतीच्या द्वारे 2 दिवस काही स्टेटमेंट केली की त्यांच्या मुलाखतीवर काय त्यांना हल्ला चढवायचा आणि उत्तरं देत बसायचं असा संपूर्ण परिस्थिती आपण राज्यामध्ये पाहतोय खरं ह्याच्यातून राज्याचे प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळं खरं तर एवढ्या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा कारभार करायचा म्हटलं तर तातडीनं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे, त्याशिवाय प्रशासनाला पण आपल्याला एकंदरीत गतीनं पुढं नेता येत नाही आणि हे सगळं जर पाहतो असलो आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस थोडंसं प्रशासनाचे अधिकारी पण पुष्कळात पडतात आणि काही जर विचारलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तर ते म्हणतात आम्ही दोघं
करतोय ना कारभार आमचं चाललं ना मंत्रिमंडळात आम्ही निर्णय घेतोय ना म्हणजे हम दो बाकी कोणी नाही अशा पद्धतीचा कारभार सध्या महाराष्ट्राचा चाललेला असं दबक्या आवाजात बोललं जात असं दबक्या आवाजात ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे तर त्यांचे अपक्ष धरून 115 आहेत त्याच्यामध्ये मध्ये त्यांच्या कार्यकारिणीचे आपण सगळ्यांनी बातम्या बघितल्या त्याच्यात त्यांनी सांगितलं किंवा सगळ्यांना मंत्रिपदं मिळणार नाहीत विधान परिषदेच्या 12 राज्यपाल नियुक्त जागा त्या सगळ्यांना मिळणार नाहीत आपल्याला अडीच वर्ष काम करावं लागणार आहे वगैरे 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 म्हणजे थोडं बहुत त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या आमदारांची अशा प्रकारची मानसिकता आपण फार अपेक्षा या 2.5 वर्षाच्याकरता ठेवू नका असं सांगितलं त्याबरोबरच शिंदेसाहेबांच्याबरोबर जे कोणी आमदार गेलेले त्याच्यात किती आमदार त्यांच्या बाजूचे मंत्री होणार राज्यमंत्री होणार कुठली खाती कुणाला मिळणार हा त्यांचा अंतर्गतचा प्रश्न हा काही बाबतीमध्ये त्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार वाढतो का काय मंत्रिमंडळाचा विस्तार जो व्हायला पाहिजे तो होत नाही का काय अशा प्रकारची चर्चा दबक्या आवाजामध्ये चालू आहे पण आम्हाला त्याच्याशी मतलब नाही आज जनतेने आम्हाला आता विरोधी पक्षामध्ये पाठवलेलं आहे आणि आम्ही आमच्या विरोधी पक्षाची भूमिका बजावतोय बजावणार आहे आणि हे सगळं करत असताना राज्याचा एवढा मोठा कारभार आणि हे नैसर्गिक संकट येत असतात त्यावेळेस पुन्हा त्या बळी राज्याला उभं करणं आणि त्यांना बियाणं उपलब्ध करून देणं त्यांना आर्थिक मदत तातडीनं करणं जवळपास तुम्हाला आश्चर्य वाटेल 10 लाख हेक्टर जमीन या सगळ्या मराठवाडा विदर्भ आणि महाराष्ट्रातल्या इतर पण काही भागामध्ये जिथं अतिवृष्टी झाली त्यामुळं ती सगळी 10 लाख हेक्टर क्षेत्र पिकाचं अडचणीत आलेलं आहे एवढं मोठं क्षेत्र अडचणीमध्ये येत असताना आजही इतके दिवस झालेले आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दौरा कधी झाला 15 दिवस तर होऊन गेले असतील किती झाला 15 दिवस किंवा 3 आठवडे झाले काय मिळालं शेतकऱ्याला तुम्ही विदर्भातले सगळे पत्रकार मित्रात काही अजून शेतकऱ्याला तिथं मिळालेलं नाही हे तातडीनं मिळणं उद्याच्याला त्यांना बियाणं नाही मिळालं त्यांना आर्थिक मदत नाही झाली काही काहींची घरदारं पडलेली आहेत खूप काही नुकसान झालेलं आहे लाईटचे खांब पडलेले ट्रान्सफॉर्मर बंद पडलेले खूप मोठं नुकसान तिथं पाहायला मिळतं आहे आता हे तर पुन्हा प्रत्यक्ष जाऊन आम्ही उद्यापासून पाहणार आहोत धन्यवाद.